आता तो तुम्ही विचार करो तो शिंदे शिंदे रिक्षा चालक कुठे मुख्यमंत्री असतो का रे बाबा सांगा बरं याचं उत्तर द्या अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय एकटा देवेंद्र फडणवीस त्याच्या आईला एकटा देवेंद्र फडणवीस हा सारी दुनियाचा नालक डोन यो एका मराठ्याला ऐका ना 108 खासदार आमदार मराठ्याचे पोटचे का बेसळीचे एकाला ना मला तिथं खासदार 48 एका बाडगावचा वर तोंड काढी ना झिरो न्यूज एक मराठा आणि आपले जेवढा आंदोलन करते सारे जेवढे समाज आपल्याला समजायला विनंती एकच आहे माझी एक तर पोर जे जमत नाही इकडून तिकडून जमले तर आपल्या तिथं सारे वराड्याच्या गाड्या अडलेले आपल्याला शक्यतो लवकर सोडायचं आहे आंदोलन बरोबर आहे ना बाबा सारे वराड करू एक तर पोराचे जमाना याच्यात या आरक्षणचा लढा चाललाय तो बिचारा खूप लढत होता तिकडं हे नालायक जाऊन वर बसलेत यांच्या मायला हे काय एक किती जणांचे पोटचे एकाला ना तीन तिरकुटचं सरकार झालंय आता तुम्ही विचार करा तो शिंदे शिंदे रिक्षा चालक कुठं मुख्यमंत्री असतो का रे बाबा सांगा बरं याचं उत्तर द्या अरे फिटरला मुख्यमंत्री केलाय तिथं हा अरे क्लास 1 डेप्युटी कलेक्टर नाही तुमचा शेवगाचा तहसीलदार त्याच्यापेक्षा हुशार आहे सांगडे साहेब सुद्धा हुशार आहे असा माणूस तिथं नेऊन बसला हा अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय परत काल अशोक यो अशोक चव्हाण या नालक जावण्याच्या बापानी जायकवाडीचं धरण उभा केलं आणि आतापर्यंत काँग्रेसमध्ये आय घातली आणि काल भाजपमध्ये गेलाय हे काही लाजा वाटायला पाहिजे ना नालकाला आणि हा एकटा देवेंद्र फडणवीस त्याच्या आईला एकटा देवेंद्र फडणवीस हा सारी दुनियाचा नालक डोन यो एका मराठ्याला ऐका ना 108 खासदार आमदार मराठ्याचे पोटचे का बेसळीचे एकाला ना मला तिथं खासदार 48 एका बाडगावचा वर तोंड काढी ना गांडू जाऊ नये एक आपला बच्चू कडू बिचारा तो एक लढतो आमचे स्वाभिमानी शेतकरी जगण्याचे खासदार राजू शेट्टी साहेब हे सुद्धा लढत आहे दादा हो एकच विनंती शपथ घेऊन सांगतो अरे आपली मोनिका ताई सुद्धा याच्यावर बोला ना आपला शेखर भाऊ तर ताई गावतच बसला लोकांनी अरे काय धंदा झाला यो त्याला त्याला या वेळेस शेका ज्याची त्याची जागा दाखवून द्या आणि काल जी के पाटलाच्या मी सभेला होतो शपथ घेऊन सांगतो अरे या बाई भाडव्याला बोलता या ना मीटिंग मध्ये त्याला म्हणलं तो काढतो इकडे अन्न खातून गुण गात तिकडे गातो एखादी बाई कशी जातीर गाणं म्हणती भाऊ भाऊचं गुणगान गाती नवऱ्याचं खाती नवऱ्याचा दावा व्हाय ना का भाऊ पण सुखरूप राहावा तस काल इथ्या मी त्याला म्हणलो जायकवाडीचं काही प्रकल्पच काढ तो आपण हायकोर्टात जाऊ अरे तो आपण हायकोर्टात ठुल का आमची ताकद आहे का हायकोर्टात जायची तो बाळासाहेब केच्या टायमाला सायकलीच्या टायमाला या चंद्रगडात पिसळून सोडा तो टेम्पूची टेम्पू भरून पैसे वाटलेत आमच्याकडे ऐका काही अरे आमच्या सायकल पंक्चर काढायला पैसे नाही बाडब्या आमच्या मार्गाला आणि तो होत नसलं राजकारण चुलीत गेलं नाही हे राजकारणाने जाय घातली झाली आरक्षणला बाबा कल्याण पाटील यांच्या झाला तीन तिरकूट एक झाला फिटर एक झाला भ्रष्टाचारी 72 कोटीचा आणि आता शंकरराव चव्हाण गेला त्यांच्यात आपला अशोक चव्हाण यांनी सारा गोदावरी खोरा इकडे जाऊन खाल्ला असे लोक गेले आरक्षण त्यांना द्यावं त्यांनाच कळा ना शिक्षणच नाही ते तरी काय करतील अडणी जाऊन 8 हिंदवी झालेले असे आमदार असतात वय असे पुढं हा चला एवढं बोलून मी माझं बंद करतो.